रेल्वेने विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी होताना दिसत नाही. सातत्याने तिकीट तपासणी मोहीम राबवून सुद्धा रेल्वे प्रशासनाला विना तिकीट प्रवाशांवर अंकुश ठेवता आलेला नाही. या मोहिमेअंतर्गत मागील 5 महिन्यात पुणे विभागात तब्बल 64,139 फुकटे प्रवासी सापडलेत. फुकटे प्रवासी रेल्वेसाठी डोकेदुखी ठरत आहेत. तिकीट न काढता प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतीये, तर काही प्रवासी अर्ध्या प्रवासाचे तिकीट काढून पुढील स्थानकापर्यंत त्याच तिकिटावर प्रवास करतायत. रेल्वेकडनं अवघड सामानासाठी तिकिटे घेतले जातात, पण अनेक प्रवासी सामानाचं तिकीटच घेत नाहीत. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडनं अशा सर्व प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली जाते. दंड न भरल्यासंबंधित प्रवाशांना तुरुंगाचीही हवा खावी लागते. रेल्वे प्रशासनाकडनं सातत्याने तिकीट तपासणी मोहीम राबवली जाते, पण त्यानंतरही फुकट्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झालेली पाहायला मिळते. पुणे विभागात पुणे मुळवली, पुणे बारामती, पुणे मिरज आणि मिरज कोल्हापूर मार्गावर ही मोहीम राबवली जाते. या मार्गावर एप्रिल ते ऑगस्ट महिन्यात केलेल्या तिकीट तपासणीत 64,139 प्रवाशांना पकडण्यात आले. त्यांच्याकडनं 3,54,00,000 रुपयांचा दंड वसूल झाला आहे.